नमस्कार मित्रांनो, इट इज रिअल टॉक्स या आपल्या चॅनलवर. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, आपल्या मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चरमध्ये युनिट नंबर 4, मेंटेनन्स अँड रिपेअर्स मेथड्स फॉर मॅसनरी. अतिशय सोपा, सुटसुटीत आणि चांगला टॉपिक आहे. सब्जेक्ट कोड 2602, सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, या सगळ्यासाठी उपयुक्त असा हा सब्जेक्ट आहे. तर सिलेबसमध्ये आपण आत्ता बघत आलो आहे प्रत्येक चॅप्टर किती मार्क्सचा आहे, तर यामध्ये हा चॅप्टर 12 मार्क्सचा आहे. जनरली फक्त चॅप्टर 1 8 मार्क्सचा आहे, जो एकाकडी आहे असं म्हणायला हरकत नाही. बाकी जे काही सगळे चॅप्टर आहेत, हा एक चॅप्टर फक्त 8 मार्क्स आहे. बाकीचे आपले जितके चॅप्टर्स आहेत तसे काय दोन आकडी म्हणू शकतो आपण. त्यामध्ये आता आपण बघणार आहोत युनिट नंबर 4, मेंटेनन्स अँड रिपेअर्स मेथड फॉर मॅसनरी. तर मॅसनरी म्हणजे काय? टोटल 70 मार्क्सचा आपला सब्जेक्ट आहे, ठीक आहे. मॅसनरी हा काय असतो आपल्या ह्याच्यामध्ये, तर आधी कंटेंट बघून घेऊ. ओव्हरव्ह्यू काय आहे आपल्या ह्याच्यामध्ये? कॉजेस ऑफ वॉल क्रॅक्स. तर मॅसनरी म्हणजे काय आपण ह्याच्यामध्ये अर्थ घेतलाय, तर वॉल्स किंवा आपले प्ले काय बीम, कॉलम, स्लॅब, फाउंडेशन, हे काय झाले आपले स्ट्रक्चरल कॉम्पाउंड झाले. या व्यतिरिक्त दुसरा आपला काय कॉम्पाउंड काय असतो? मॅसनरी. मॅसनरी कशी असते? हां, रबल मॅसनरी, कर्स मॅसनरी, त्यानंतर ब्रिकची मॅसनरी असते, बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये बॉन्ड्स असतात. ही काय आहे आपली मॅसनरी? म्हणजे भिंत, ह्या अर्थी आपण इथं हा चॅप्टर घेतो. मॅसनरी म्हणजे काय? तर भिंत. तर पहिलं काय? कॉजेस ऑफ वॉल क्रॅक्स ड्यू टू बल्जिंग ऑफ वॉल, श्रिंकेज, बॉन्डिंग, शिअर अँड टेन्शन, बरोबर आहे का? श्रिंकेज म्हणजे आकसणे, बल्जिंग म्हणजे फुगणे, बॉन्डिंग म्हणजे बाइंड होणे, शिअर अँड टेन्शन, शिअर म्हणजे सेपरेट होणे, टेन्शन म्हणजे ताण येणे, बरोबर आहे. डिफरेन्शियल सेटलमेंट ऑफ फाउंडेशन, थर्मल मुवमेंट अँड व्हेजिटेशन. सेटलमेंट ऑफ फाउंडेशन, थर्मल मुवमेंट, व्हेजिटेशन. प्रोबॅबल क्रॅक लोकेशन ऑफ मेन वॉल अँड क्रॉस वॉल, जंक्शन ऑफ आर सी सी कॉलम्स अँड वॉल, जंक्शन ऑफ स्लॅब, वॉल क्रॅक्स इन मॅसनरी जॉईंट. स्टेजेस ऑफ रिपेअर, जिथून रिपेअर मेथड चालू होतात, जो आपल्याला शक्यतो हे विचारलं जातं एक्झामला, ह्याच्यावर प्रश्न असतो. आणि ह्या सेटलमेंट ऑफ फाउंडेशन, थर्मल वॉल अँड व्हेजिटेशन, ह्या दोन्हीवरच ह्या चॅप्टरमध्ये जास्त क्वेश्चन विचारले जातात. सो प्रत्येक लेक्चर नीट ऐका, खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे आपला, आणि एक्झामच्या दृष्टीने सुद्धा आपण ही तयारी करून घेतो, ठीक आहे. रिपेअर टेक्निक्स काय आहेत? ग्राउटिंग, पॅच स्पेलिंग, रिप्लेसमेंट, डिटर्मिनिंग अँड इपॉक्सी बाउंडेड मोर्टार. त्यानंतर नेक्स्ट आहे रिपेअरिंग मेथड्स फॉर मायनर अँड मिडियम क्रॅक्स, इन्क्लुडिंग इपॉक्सी इंजेक्शन, ग्रुविंग अँड सीलिंग. रिपेअरिंग मेथड्स फॉर मेजर क्रॅक्स, इन्क्लुडिंग फिक्सिंग मेश, अक्रॉस क्रॅक्स, डोवेल बार्स, आर सी सी बँड अँड इन्स्टॉलेशन, फेरोसिमेंट प्लेट्स ॲट कॉर्नर अँड प्रॉपिंग. इफेक्ट्स ऑफ डॅम्पनेस इन वॉल, डॅम्पिंग रिपेअर टेक्निक्स, बिट्युमिनस पेंटिंग, पेंटिंग युज वॉटर प्रूफिंग सोल्युशन, सिमेंट विथ ॲडिझिव्ह गम, कॉजेस अँड रेमेडीज ऑफ फाउंडेशन सेटलमेंट, इम्प्रूवमेंट टेक्निक्स बाय कॉम्पॅक्टिंग, इंट्रोड्युसिंग सँड पाईप, स्टोन कॉलम्स अँड ग्राउंड स्लरी. हे काय आहेत? तर आपल्याला ह्या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता मुळात पहिलं चालू करू कॉजेस ऑफ वॉल क्रॅक्स. म्हणजेच काय की वॉलमध्ये किंवा मॅसनरीमध्ये क्रॅक्स येण्याची कारणं काय आहेत. तर पहिलं आहे इनकरेक्ट डिझाईन. आता ह्या ठिकाणी एक गोष्ट जास्त तुम्ही डिटेलमध्ये लक्षात घ्या, की जिथं आपण पहिल्या चॅप्टरमध्ये ह्या गोष्टी शिकलेलो आहोतच, बरोबर आहे का? आपला जो चॅप्टर नंबर 1 होता, तिथंही आपण ह्याच गोष्टी बऱ्यापैकी बघितलेल्या आहेत. आता काय आहेत ह्या गोष्टी, काय म्हणू शकतो आपण? तर ह्या सगळ्यामध्ये आपण एकच म्हणू शकतो की चॅप्टर नंबर 1 मध्ये जे काय कॉजेस ऑफ रिपेअर किंवा ज्यामुळे डॅमेज होतात, हे आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये घेतलेलं आहे, तेच हे आहेत. इनकरेक्ट डिझाईन, बरोबर आहे का? मेंटेनन्सची काय गरज आहे किंवा रिपेअरची काय गरज आहे? स्ट्रक्चर कशामुळे बिघडतात, डिटोरिएट होतात? तर इनकरेक्ट डिझाईन सगळ्यात पहिलं. फॉल्टी कन्स्ट्रक्शन, ओव्हरलोडिंग, थर्मल मुवमेंट, मॉइस्चर चेंज, इलॅस्टिक डिफॉर्मेशन अँड केमिकल रिॲक्शन्स. हे सगळे आपण पहिल्या तीनही चॅप्टरमध्ये बघितलेलेच आहेत, बरोबर आहे का?
काय आहे, तीनही चॅप्टरमध्ये आपण बघितलेले आहेत. बरोबर आहे. इनकरेक्ट डिझाईन म्हणजेच काय, चुकीचे डिझाईन होतात, आपल्याला लोड्स लक्षात येत नाहीत, ॲटमॉस्फेरिक कंडिशन लक्षात येत नाहीत, रिक्वायरमेंट ऑफ बिल्डिंग लक्षात येत नाही, त्यावेळी काय होतं, इनकरेक्ट डिझाईन होऊ शकतं. फॉल्टी कन्स्ट्रक्शन, फॉल्टी कन्स्ट्रक्शन म्हणजे इनप्रॉपर मटेरियल क्वालिटी असेल, इनप्रॉपर तुमची लोकांची क्वालिटी असेल, सुपरविजन चुकीचं असेल, किंवा मटेरियलला तितका क्युरिंगला वेळ दिला नसेल, त्यामुळे काय होतं, फॉल्टी कन्स्ट्रक्शन. ओव्हरलोडिंग, ओव्हरलोडिंग कशामुळे होतं, तर त्याचा जो प्रिव्हियस यूज असतो तो न बघता त्याच्यावर नंतर वेगळ्याच पद्धतीने तसे हे केले जातात. त्यामुळेच काय होतं की आपलं स्ट्रक्चर खराब व्हायला लागतं. बरोबर आहे का? कारण की समजा 50 किलोचं एक माप आहे, किंवा एक व्यक्ती 50 किलो इतकं वजन उचलू शकतो, हाच तो व्यक्ती आहे असं समजू आपण, तर 50 केजी उचलू शकतो. त्याच्या पाठीवर 100 केजी दिलं तर चालेल का? नाही, त्याची पाठ मोडून जाईल. त्या व्यक्तीची पाठ मोडून जाईल का? ओव्हरवेटमुळे. ठीक आहे. त्यानंतर थर्मल मुवमेंट आहे. तर थर्मल मुवमेंट काय असते आपली थर्मल मुवमेंट? तर थर्मल मुवमेंटमध्ये काय आपण घेतो की जेव्हा हीट वाढते तेव्हा काय होतात, बऱ्याचशा गोष्टी एक्सपांड होतात. बरोबर आहे का? हीटने एक्सपांड होतं, पाणी उकळतं. बरोबर आहे. जे वॉटर आहे ते काय होतं, तर बॉईल होतं. पॉट काढू, त्याला खालून अशी अग्नी देऊ, काय होतं, पाणी उकळतं. तसंच काय होतं, मटेरियलसुद्धा जेव्हा आपण त्याच्यामध्ये ते मटेरियल जेव्हा हीट मिळते तेव्हा ते मटेरियल काय होतं, तर एक्सपांड व्हायला चालू होतं. काय व्हायला चालू होतं, वाढायला चालू होतं. ते असे थर्मल मॉइश्चर चेंज. मॉइश्चर चेंजमुळे काय होतं, तर जसं जसं त्याच्यामध्ये मॉइश्चर वाढत जातं तसं तसं त्याचं काय व्हायला लागतं, तर मऊ पडून त्याचे प्लास्टर वेगळं होतं, सँड वेगळी होती वॉलच्या ब्रिक्सपासून, आणि काय होतं, डिटोरिएट होतं. इलास्टिक डिफॉर्मेशन थर्मल मुवमेंटमुळे मोस्टली इलास्टिक डिफॉर्मेशन होतं. यामध्ये बऱ्याचशा गोष्टीही असतात डिफॉर्मेशनच्या आपण पुढे घ्या, आणि केमिकल रिॲक्शन, सल्फेट रिॲक्शन, क्लोरीन रिॲक्शन ह्या आपण प्रिव्हियसली सुद्धा बघितलेल्या आहेत. आता आपण ही वॉल ची एक प्लेन डायग्राम इथं काढलेला आहे. इथं एक प्लेन वॉल आहे आणि नेक्स्ट आपण ह्याचे कंपोनंट देतात. काय आहे ही, तर आउटर साइड आहे वॉलची. इथं वॉल आहे ही, ही काय आहे, आउटर साइड आहे. ही इनर साइड आहे. बरोबर आहे. काय आहे, फुटिंग आहे. खालचं फुटिंग आहे. इथे दाखवलेलं हे फुटिंग आहे. इथे हे फक्त एक प्लेन डायग्राम मी काढली समजायसाठी. आणि काय आहे, इनर साइड, आउटर साइड. आता आउटर साइड आणि इनर साइड का, आउटली इथे इनली, आउटर आणि इनर साइड मध्ये आपण काय डिस्टिंग्विशमेंट केलेले आहे, तर ज्या आउटर कंडिशन असतात ह्या वेगळ्या असतात. इथून पाऊस लागतो, इथून ऊन लागतं भिंतीला, म्हणजे बाहेरच्या क्लायमॅटिक कंडिशनला तो काय असतो, एक्सपोज असतो. उलट पक्षी इनर काय असतं, इनर थोडस सेफ असतं. काय इनर साइड सेफ असते, तर त्याला काय डायरेक्ट ऊन नाहीये, पाऊस नाहीये, वारा नाहीये, त्यामुळे तो काय व्हायला लागतो, तर तो व्यवस्थित असतो. बट इन ऑल द केसेस काय व्हायला लागतं की बाहेरून जे काही येतं यूव्ही रेज वगैरे, त्यामुळे काय व्हायला लागतं, तर स्ट्रक्चर किंवा तो जी मॅसनरी हे आहे ती खूप जास्त डिटोरिएट होते, किंवा स्ट्रक्चर अफेक्ट होतं. ते बाहेरच्या वातावरणामुळे जास्त अफेक्ट होतं. आपण काय आतून रोज त्याच्यावर पाणी उडवत नाही, आंघोळ घालत नाही घराला आतून, किंवा काही नाही, पण बाहेरून मात्र कंटिन्युअस हे सगळं होत राहतं. व्हेजिटेशन वाढतं. घराच्या आतमध्ये काय असतं, धूर होतो, दुर्कटपणा येतो, मॉइश्चरायझिंग कंडिशन्स तयार होतात. पण कुठं, तर WC युनिटमध्ये, बाथ युनिटमध्ये ह्या गोष्टी तयार होत असतात. आता इथे स्पेशली आय मेन्शन की लोड बिअरिंग स्ट्रक्चर वॉल. आता इथं लोड बिअरिंग स्ट्रक्चर असं का लिहिलं आहे, तर लोड बिअरिंग स्ट्रक्चरमध्येच काय होतं की लोड बिअरिंग स्ट्रक्चरमध्येच काय होतं की जी काही वॉल आहे तुमची, हीच काय आहे, तर मेन स्ट्रक्चरल कॉम्पोनंट आहे. लोड बिअरिंगमध्ये मेन स्ट्रक्चरल कॉम्पोनंटच लोड बिअरिंग
म्हणजे ती वॉल आहे, कारण की खाली फुटिंग आहे आणि फुटिंगवरती डायरेक्टच काय केले आहे आपण, ही वॉल बनवलेली आहे. ह्यामुळं होतं कसं की वॉल आणि फुटिंग म्हणजे यामध्ये ना कॉलम आहे ना बीम आहे, बरोबर आहे. स्लॅबचा जो पण जो काही लोड असायचा त्या स्लॅब नसायचं, स्लॅबच्या ऐवजी काय असायचं लाकडी खांब असायचे, हे काय असायचे ह्याच्यावर रेस्ट असायचे, बरोबर आहे का. घर जर कौलारू असेल तर म्हणजेच काय तर जो लोड यायचा तो या लोड बिअरिंग स्ट्रक्चरल वॉलवर यायचा आणि मग तो डायरेक्ट फुटिंगवर जायचा. पण आजकालचे जे काही न्यू स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चरचं काय होतं तर त्या स्ट्रक्चरचं जे वेट आहे ते ह्याच्या साईडलाच इथं कॉलम असतो. इथं काढून दाखवतो मी, इथं एक छानसा कॉलम असतो, इथं आडवा बीम असतो आणि ह्या बीम आणि ह्याच्यावरती हा असा स्लॅब रेस्ट झालेला असतो. म्हणजेच काय की हे स्ट्रक्चरल कॉम्पोनंट झाले तुमचे. पण लोड बिअरिंग वॉल मध्ये काय असतं, स्ट्रक्चरल कॉम्पोनंट कुठला असतो तर तुमचा जो स्ट्रक्चरल कॉम्पोनंट आहे तो भिंतच असते. त्यामुळे भिंतीवरच काय होत असतो, तुमचा मॅक्झिमम लोड येत असतो. आता आपण इथे एक एक्झाम्पल बघूया. हे एक लोड बिअरिंग स्ट्रक्चर आहे जे आपण स्वतः एक्झामिन केलेलं आहे आणि तिथं आपल्याला हे काय दिसतंय तर बघू शकतो तुम्ही. ही पहिली इमेज आहे घराच्या बाहेरून, इथं ओल आलेली आहे भिंतीला, लोड बिअरिंग आहे. इथं क्रॅक दिसती मोठी या खिडकीजवळ. आणि इथं जर तुम्ही नीट बघितलं, आपण एकदा झूम करू ही. हां आता तुम्ही इथे नीट बघा, बघा इथं ओल आलेली, डॅम्पनेस आहे, ही क्रॅक आहे, कसली आहे ह्याची आपण डिस्कशन करू. तर इथं बघा हे दगड निखळत, हे दगड काय झालेले आहेत, निखळलेले आहेत या लोड बिअरिंग स्ट्रक्चरचे. इथंही बघा हे दगड बाहेर आहेत आणि हे जे दगड आहेत ते आतमध्ये गेलेत, दिसतंय का. तर खाली सेटलमेंट झालेले आहे आता ह्याचे. म्हणजेच काय होतं की लोड बिअरिंग का मी स्पेशली इथं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, जिथं लोड बिअरिंग स्ट्रक्चर असतं तिथं वॉलवरतीच काय होतं तर पूर्ण जो काही वरचा लोड आहे तो येत असतो. त्यामुळे वॉल ही स्ट्रक्चरल कॉम्पोनंट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ह्या वॉलचा विचार करावा लागतो. आणि ह्या वॉलच्या विचारासाठी आपण पहिला खास लोड बिअरिंग हे घेतलेली आहे. आता हीच वॉल, ही जी वॉलचा हा जो सॅग आहे हा आतून बघा तुम्ही, ही वॉल कशी आतमध्ये फुगत चाललेली आहे, दिसतीये का. आता जर आपण ह्या कॉर्नरनी फोटो काढलाय तर मीच चुकीची लाईन मारली, मीच एक लाईन बरोबर मारतो. हा मी ही लाईन अशी सरळ मारायचा प्रयत्न करतो. हा तर माझी भिंत कशी पाहिजे, ह्या लाईन मध्ये माझी भिंत सरळ आली पाहिजे. पण इथं बघताना आता तुम्ही काय बघताय की ही भिंत बेंड झालेली आहे. ही भिंत काय झाली आहे, अशी बेंड झालेली आहे. तशी कशामुळे झालेली आहे तर तिच्यावरचा जो लोड आहे तो एक्सेस झालेला आहे. ह्या लोडमुळे काय झाली आहे, ती आतमध्ये बेंड झालेली आहे. विज आता तुम्हाला मी पुढं पण एक्सप्लेन करणार आहे अजून यामध्ये काय काय असतं. ही सेटलमेंट क्रॅक दिसते इथं. पुन्हा एकदा आपण हीच आकृती झूम करू. पुन्हा एकदा झूम करून पाहू आपण इथं. इथं क्रॅक आहे, ही जी वॉल आहे ती आधी गेलेली आहे. हे काय आहे, अशा एक ना बऱ्याच गोष्टी असतात. हे कशामध्ये बघतो आपण स्पेशली तर लोड बिअरिंग. आता इथं मुद्दाहून परत आपण हे मागचं इमॅजिनेशन बघू. यस, ही ओरिजिनल भिंत आहे आणि आता पहिल्या डायग्राममध्ये दाखवलेली ही भिंत, आता ह्याचं बघा तुम्ही, आउटर साईड आत गेलेली दाखवली इथं. ह्याचे डॉटेड मार्क आहेत, हे काय केलं तर आत गेलेले आहेत. आणि आतल्या बाजूला हा काय झाला आहे, कर आलेला आहे. आतल्या बाजूला हा कर आलेला आहे. तर कशामुळं, तर बाहेरून आलेल्या ह्या लॅटरल प्रेशर, बरोबर आहे का. बाहेरून काय असतं, विंड प्रेशर असतं. आणि ह्या कंडिशन्स मध्ये मी सांगितलं तुम्हाला, इथं जी अडत असते अशी, ही पण काय झाली, लूज झालेली आहे.
आणि ही लूज झाल्यामुळे काय झालं आहे तर ही भिंत आतमध्ये झुकलेली आहे. पुन्हा एकदा आपण ही डायग्राम बघू आणि ही आतमध्ये झुकलेली भिंत आपल्याला इथं हा पोर्शन मध्ये दिसत आहे. दिसते का भिंत पूर्ण फुगलेली आहे ह्या पोर्शन मध्ये. लोड बेरिंग स्ट्रक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस केस. आता अजून आहेत कॉजेस ऑफ वॉल क्रॅक्स काय असतात. लिचिंग पहिला काय आहे, पहिलाच पॉइंट आहे आपला लिचिंग. लिचिंग म्हणजे काय, पाणी गळती किंवा पाण्याचं सिप्पेज होणे म्हणजे लिचिंग. बरोबर आहे का, भिंतीच्या आतमध्ये पाणी मुरणे ह्यालाच काय म्हटलं जातं तर लिचिंग म्हटलं जातं. आणि या लिचिंगमुळेच काय होतं, रायझिंग डॅम्पनेस. डॅम्पनेस म्हणजे काय होतं तर ओलावा तयार होतो. त्यामुळे ओलावा तयार होतो आणि या ओलावामुळेच काय होते, भिंत खराब होते. हॅलो व्हॉइड्स इन मॅसनरी, हॅलोज व्हॉइड्स. आता हॅलो व्हॉइज म्हणजे काय, पोकळपणा. पोकळ म्हणजे काय, समजा ही भिंत आहे आपली आणि ह्या भिंतीमध्ये जेव्हा आपण विटा लावतो तेव्हा जे जुने बनवायचे ना असे असे दगड आहेत, जुने असे दगड वापरायचे ते, तर त्या दगडांच्या मधले जे गॅप्स असायचे ते अनइवन असायचे. असे दगड, असे दगड, हे अनइवन गॅप्स असायचे. तर ह्या गॅप्समध्ये काय केलं जायचं तर फिल केले जायचे, पांढरी माती फिल केली जायचे. अजूनही आपण जुन्या घरांमध्ये वगैरे बघू शकतो, कारण की तो काही काँक्रीटचा जमाना नव्हता. तर त्यावेळी त्याच्यामध्ये काय केलं जायचं तर पांढरी माती हे किंवा खपऱ्या चिखल असा काय केला जायचा, भरला जायचा ॲज अ बॉन्डिंग एजंट म्हणून. पण जर ते नाही भरले तर ते काय राहिले, इन शॉर्ट तर ते पोकळ राहून गेले. हे काय हॅलोजन व्हाईट्स. लिकेज सॉल्ट, तर लिकेजमुळे सॉल्ट येतात बऱ्याच वेळा, माहिती आहे आपल्याला. जिथून हे सगळं काही लीक होत असतं त्या ठिकाणी काय होत असतात तर सॉल्ट्स तयार होत असतात आणि ते आतमध्ये येत असतात. मॅसनरीचे जॉईंट्स सांगितलं मी, आता जॉईंट्सचे प्रकार आहेत बरेचसे आपण शिकलेलो हे आहोत. तर काय होतं, हे जॉईंट्स प्रॉपर नसतील तर त्या ठिकाणी गळती चालू होते किंवा काय खराब व्हायला चालू होतं, कारण की तिथून पाणी येतं किंवा ते जॉईंट्स सेपरेट होतात. काय होतात, समजा हा भिंतीचा कॉर्नर आहे, ही भिंत एक अशी आहे आणि दुसरी भिंत ही अशी आहे. तर आपण ह्या केसेस बघितलेल्या आहेत. या केसमध्ये काय होतं, या केसमध्ये तर ह्या ज्या भिंती आहेत जिथं त्यांना जॉईन व्हायचं असतं तिथं काय होतं तर मटेरियल कित्येकदा एकमेकाशी प्रॉपर जॉईन नाही होत. पुअर क्वालिटी स्टोन्स ॲब्रेशन म्हणजेच काय, तर दगडाची क्वालिटी चांगली नसणे. कोरोजन ऑफ एम्बेडेड पोर्शन ऑफ स्टील गर्डर्स, हेही माहिती आहे आपल्याला की ज्या ज्यावेळी स्टील बाइंड अप होत नाही, सुटायला लागतं, त्यावेळी काय होतं तर हा पोर्शन खराब होतो. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी हे एक्झाम्पल बघू शकतो. काय आहेत हे एक्झाम्पल्स, तर बघा जिथं हे जॉईंट आहेत, लोड बिअरिंग आहे. पुन्हा ही लोड बिअरिंगच आपण बघितलेली आहे जिथं जॉईंट्स आहेत. आता इथं बघाल तर ही देवळी आहे एक गोल अशी, ह्याच्या खाली एक गोल दरवाजा आहे, इथे तुम्हाला दिसेल हा गोल दरवाजा आहे ह्याच्या खाली. तर जेवढा तो दरवाजाचा पोर्शन आहे तो काय आहे, इथं मऊ आहे, हा आधी विटांनी भरायचे, हा दगडी पोर्शन आहे. तर बघा अगदी तितकीच क्रॅक आली, अगदी ही क्रॅक दिसते का, ही क्रॅक अगदी त्या गोल पोर्शनला आलेली सेमी सर्कल का, तर खाली तसा दरवाजा आहे. हे का होतात जॉईंट्स. इथं बघा पाणी दिसतं, दिसतंय का, हा जो काही पिवळा पॅच पडलेला आहे तो कशामुळे पडलेला आहे, तर पाण्याची गळती होती आणि इथं हे सुट्ट पण झालं. हे लाकूड आणि ही लोड बिअरिंगची जी काही भिंत आहे ही काय झाली, सेपरेट झालेली आहे. त्यामुळे बघा ही पण अशी क्रॅक तयार झालेली आहे. म्हणजेच काय, तर पाण्याची गळती होती, स्पिलिंग होतं. पुन्हा एकदा मागं जाऊन बघू आपण, मॅसनरीचे जॉईंट्स, लिकेज सॉल्ट, बरोबर आहे, रायझिंग डॅम्पनेस. डॅम्पनेस तिथं लक्षण आहे, तिथं जो काही दगड आहे तो काही पुअर क्वालिटी नाही आहे, कोरोजनसाठी पण तिथं काही नाही आहे पण दिसतंय. आणि अजून एक आपण इथं बघू शकतो या स्टडीमध्ये, हे बघा जिथं जॉईंट आहे तिथंच हे कसं क्रॅक झालेलं आहे. का, कारण की मटेरियल वेगळं आहे, हे लाकूड आहे आणि ही काय आहे, भिंत आहे. भिंत कशाची बनलेली आहे, तर मॅसनरी आहे, दगडी हे, त्यामुळे ती काय झाली आहे, जॉईन झालेली नाही आहे तिथं, असा
विषय आहे. तर हे असं आता इथं बघा, डॅम्पनेसमुळे काय झालंय, तर हे सगळं पेंट खराब झालं आहे, इथंही झालेलं आहे, स्पिलिंग होईल काही वेळाने, होईल का. हीच काय आहेत तर लोड बिअरिंगमध्येच आपण ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतो. लोड बिअरिंगमध्येच आपण ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून पहिल्यांदा लोड बिअरिंग घेतलेलं आहे आणि नंतर जे नॉन लोड बिअरिंग पण आहेत वॉल्स, त्या पण आपण कवर केलेल्या आहेत. सुरुवातीला हे ह्यासाठी महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर ह्या चॅप्टरचा हा बेस आहे, ऑलमोस्ट ऑलमोस्ट हा या चॅप्टरचा बेस आहे. आणि नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघू क्रॅक्स इन नॉन लोड बिअरिंग वॉल. सध्या आपण लोड बिअरिंग वॉलला हा स्ट्रक्चर, हे लेक्चर संपूया. लोड बिअरिंग वॉल म्हणजे काय, तर ज्या वॉल्सवर लोड असतो घराचा, जी जुनी स्ट्रक्चर आहेत ती लोड बिअरिंग स्ट्रक्चर्स आहेत, जी नवीन आहेत ते काय आहेत, तर त्याला स्ट्रक्चरल कॉम्पोनंट आहेत आपल्या. आणि ह्यामुळं काय होतं, तर ह्या वॉल्स ॲज अ स्ट्रक्चरल कॉम्पोनंट असल्यामुळं त्या खराब होतात, ठीक आहे. कारण आपण लक्षात घेतलेले आहेत, परत एकदा रिव्हिजन करू की काय होतं, अशा पद्धतीने बल्जिंग होणे, मीठ फुटणे, लिचिंग म्हणजे पाणी गळती होणे आतमध्ये, रायझिंग डॅम्पनेस हा लिचिंगमुळेच होतो, बरोबर आहे का. जास्त ओल वाढत गेली की फंगस वाढतं, व्हेजिटेशन वाढू शकतं, बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात यामध्ये. मॅसनरीचे जॉईंट जिथं जॉईंट होतात तिथं काय होतं, तर जिथं आपलं जॉईंट झालेलं असतं त्यावेळी मटेरियल सेपरेट होतं आणि त्यामुळं तिथं आपल्याला हे असे गोष्टी दिसतात. पुअर क्वालिटी स्टोन किंवा ॲब्रेजन म्हणजे काय, झीज होणे त्या दगडांची. आता कसं असतं, तुम्ही म्हणाल दगडांची झीज अशी हवेत होऊ शकते का, हो. कारण की ज्यावेळी त्याला ते वातावरण सूट नसतं त्यावेळी ते नक्की तिथं खराब होतात. कोकणात जो दांबा दगड चालतो, इकडं तुम्ही काळा दगड आणता का, नाही आणत का, कारण की इकडचं शिरा चांगला चालतो, बरोबर आहे का. त्यानंतर कोरोजन ऑफ एम्ब्रॉयडर्ड पोर्शन, हे आपण बघितलं की जेव्हा काय होतं, स्टील जे असतं ते जेव्हा कोरोजन मध्ये होतं, करोड होतं ते, तेव्हा काय होतं ते एक्सपांड होतं आणि त्यावेळी काय होतं, तर वॉल खराब होते. आता हा जनरली रिपेअरमध्ये हा विषय घेतलेला असतो, रिपेअरमध्ये त्याच्यामध्ये स्टील आणि गर्डर्स हे एम्बेडेड करतात, पूर्वी आधी ते करायचे नाहीत. आणि कॉर्नर डिस्क्लोजेशन, कित्येकदा ते कॉर्नर्स पूर्ण होत नाहीत. ह्या इमेजमध्ये पण छान दिसतंय सगळं, ह्या बघा हे कॉर्नर्स कसे खराब झाले आहेत, इथं मध्येच हा होल पडून गेलाय, हे बघा इथं होल पडलंय, बरोबर आहे का. ही क्रॅक, हे काय आहे, असे बरेचसे कॉम्पोनंट ह्याच्यामध्ये दिसत आहेत. आता इथं हे बघा मटेरियल वेगळं आहे, हे मध्ये विटा आहेत, बाजूनी दगड आहे, तर या केसमध्ये काय झालेलं आहे, हे खराब झालेलं आहे. तर पहिल्या चॅप्टरमध्ये आपण लोड बिअरिंग स्ट्रक्चर्स कशामुळे खराब होतात, वॉल्स लोड बिअरिंग मॅसनरी कशी खराब होते हे बघितलेलं आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे, तर नॉन लोड बिअरिंग वॉल्स कशा डिटोरिएट होतात ह्याचा आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघू. तर मित्रांनो, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपलं पेज. खूप स्लो व्हिडिओ येत आहेत मलाही माहिती आहे, पण जितकं जास्त शेअर करता येईल तितकं शेअर करा, कारण की ह्याचा उपयोग खूप जास्त विद्यार्थ्यांना व्हावा अशी माझी इच्छा आहे. खूप साईट रिलेटेड डाटा मी ह्याच्यामध्ये आणलेला आहे आणि ह्या अशा गोष्टीमध्ये तुम्हाला जे काही इमॅजिनेशन होईल त्याप्रमाणे तुम्ही खूप चांगला पेपर लिहू शकाल. आणि भविष्यातही जेव्हा तुम्ही डिग्री वगैरे कराल त्यावेळी सुद्धा तुम्हाला ह्याचा वापर खूप चांगला होईल. साईट्सवर सुद्धा तुम्ही ॲज अ रिनोव्हेशनची कामं करायला गेला हे तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल ह्या सगळ्या इमेजेसचा. तर तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, असे सतत आपल्या व्हिडिओला रिस्पॉन्स देत राहा. थँक्यू, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.